नमस्कार, मी वैद्य प्रचिती सुरू कुलकर्णी तुम्हा सर्वांचं डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. आज आहे रविवार, अर्थात सुपर संडेचा दिवस. गेल्या काही दिवसात आम्ही वेगवेगळ्या कारणांसाठी कुठले कुठले आहारीय पदार्थ तुमच्या आहारात असले पाहिजेत याविषयी बोलत होतो. जसं उंची वाढण्यासाठी, हिमोग्लोबिन सुधारण्यासाठी, तसंच आजच्या भागात बघूया तुमच्या केसांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी, केस काळे राहावे, दाट राहावे, उत्तम वाढावे ह्यासाठी असे कुठले 10 आहार्य पदार्थ आहेत जे तुमच्या आहारात असलेच पाहिजेत. बघूया तर मग. नंबर 1, नारळ म्हणजेच कोकोनट. नारळ वेगवेगळ्या स्वरूपात आपल्या केसांसाठी उत्तम आहे, म्हणजेच एक्स्टर्नली बाह्योपचारासाठी सुद्धा आणि पोटातून आहारातून घेण्यासाठी. त्यात सुद्धा तुम्ही ओला नारळ घेऊ शकता, सुकं खोबरं वापरू शकता, नारळाचं दूध वापरू शकता, शहाळ्याचं पाणी पिऊ शकता, त्यातली आतली मलई खाऊ शकता. या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारांबद्दल, नारळाचं तेल कसं वापरायचं ह्याबद्दल एक वेगळी व्हिडिओ केली आहे, ती आवर्जून बघा. कारण जशी आकाशात उत्पत्ती आहे, असा नारळ आपल्या शरीरातील सर्वाधिक वरच्या उत्तमांगाला शिरासाठी अगदी उपयोगी आहे. आणि त्यात विशेषतः केसांच्या आरोग्यासाठी ओला नारळ तुमच्या आहारात असणं अगदी गरजेचं आहे. मग कोकोनट ऑइल इंटरनली वापरा, नियमित एक्सटर्नली मसाजसाठी पण वापरा, पण आहारामध्ये नारळ किंवा कोकोनट असलाच पाहिजे. नंबर 2, पंचामृत म्हणजेच गाईचं दूध, तूप, मध, दही किंवा आयडियली त्याच्याऐवजी लोणी आणि पिठी साखर, असं पंचामृत तुम्ही जर वापरलं, तुमच्या आहारात ठेवलं आणि त्यातही विशेष करून गाईचं तूप तुमच्या आहारात असेल, तर तू तुमच्या केसाच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयोगी ठरतं. नंबर 3, अहळीव किंवा अळीव. अळीवाचा तुम्ही लाडू करू शकता किंवा नुसतं भिजवून घेऊ शकता, दुधातनं खीर करू शकता, पण अहळीव हे केसांच्या वाढीसाठी अत्यंत उपयोगी आहेत. साधी गोष्ट बघा, आपल्याला किल्ल्यावर जर लावायचं असेल तर भिजवलेले अळीव आपण पेरतो आणि पटकन उगवतात, त्यामुळे ग्रोथसाठी, केस वाढण्यासाठी विशेषतः अळीवाचा अगदी चांगला फायदा दिसून येतो. फक्त एक काळजी घ्यायला हवी, कारण अळीव हे उष्ण गुणाचे आहेत, त्यामुळे प्रमाणात जपून असंच वापरायचंय. आणि त्याचबरोबर जेव्हा अळीव खाणार तेव्हा भरपूर प्रमाणात तूप आणि नारळ असं गेलं पाहिजे, म्हणजेच ते बॅलन्स राहील, त्याचा त्रास न होता त्याचे फायदे तुम्हाला मिळू शकतात. नंबर 4, मेथी दाणे म्हणजेच फेन्युग्रीक सीड्स. मेथी ही सुद्धा पटकन उगवणारी भाजी आहे आणि त्यामुळेच मेथी दाण्यांचा आहारात वापर आणि एक्स्टर्नली सुद्धा वापर केसांसाठी अत्यंत उपयोगी आहे. एक्स्टर्नली तुम्ही भिजवून हेअर मास्क मध्ये वापरू शकता, त्याच्यामुळेही केस लवकर वाढायला मदत होते. आणि पोटातून घेताना पुन्हा तीच काळजी घ्यायची जशी हळीवाला घ्यायची आहे. मेथी दाणे सुद्धा उष्ण आहेत, त्यामुळे ते फोडणीत क्वचित वापरा, आमटीत फोडणीत वापरा, किंवा लाल भोपळ्यासारखी भाजी असेल तर आवर्जून मेथी दाण्याचा वापर करा. या पद्धतीने तुम्ही पोटातून मेथी दाणे घेऊ शकता प्रमाणामध्ये, कारण ते उष्ण आहे. आणि एक्स्टर्नली सुद्धा हेअर मास्क मध्ये रात्रभर मेथी दाणे भिजवून ते वाटून तुम्ही केसांच्या मुळाशी लावू शकता, केस पटकन वाढायला त्याच्याने मदत होते. नंबर 5, नाचणी. उष्ण गुणाच्या मेथी दाणा किंवा अहळीवानंतर थंड गुणाची नाचणी ही सुद्धा तेवढीच केसांच्या आरोग्यासाठी खूप उपयोगी आहे. आणि त्यामुळे ज्यांची खूप उष्ण प्रकृती आहे, ज्यांना अहळी किंवा मेथी दाणे सोसणार नाहीत, अशांनी नाचणीचा आपल्या आहारात आवर्जून वापर करा. नाचणीची भाकरी करता येईल, त्याची धिरड किंवा डोसे करता येतात, नाचणीचा लाडू वापरता येतो, नाचणी सत्व खिरीसारखं वापरता येतं. पण नाचणीसारखं धान्य तुमच्या आहारात आवर्जून असू द्या, जे तुमच्या हाडासाठी, नखांसाठी, दातासाठी आणि केसांसाठी अत्यंत उपयोगी ठरतं. नंबर 6, खारीक किंवा ड्राय डेट्स. तुम्ही खारीक अख्खी चावून खा किंवा खारीक पूड वापरा. त्यातली पिवळी जी खारीक असते ती गोड असते जास्त, पण ती खाऊ म्हणून ठीक आहे. औषधी गुणाचा विचार कराल, केसांच्या हाडाच्या मजबूतीचा विचार कराल, तर जी जास्त डार्क तपकिरी रंगाची असते, कडक खारीक असते, ती तुम्हाला टोन द्यायला, ताकद द्यायला, स्ट्रेंथ द्यायला उपयोगी असते. मग चावून खा किंवा पावडर करून दुधात न घ्या. काहींना तुपात नाही आवडते. ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे त्यांनी आवर्जून दूध किंवा तुपाबरोबर खारीक पूड घ्या, म्हणजे त्याचा त्रास वाढणार नाही आणि गुण नक्की मिळतील. नंबर 7, कढीपत्ता. कढीपत्ता सुद्धा एक्स्टर्नली आणि इंटरनली दोन्ही पद्धतीने वापरता येतो. बाहेरून हेअर मास्क मध्ये किंवा हेअर ऑइलमध्ये कढीपत्ता वापरला जातो. आणि पोटातून घेताना तुमच्या फोडणीमध्ये कढीपत्ता असू द्या, चटण्यांमध्ये असू द्या, किंवा कढीपत्त्याची चटणी आवर्जून खा. कढीपत्त्याची पूड करून ठेवा, ती आमटीत वापरा किंवा भाजीत वापरा, कारण कढीपत्ता हा तुमच्या हेअर ग्रोथसाठी अत्यंत उपयोगी आहे.
आवळा, आवळा सुद्धा एक्सटर्नल इंटरनल दोन्ही पद्धतीने वापरता येतो. हेअर ऑइल्स मध्ये तर अगदी महत्वाचा घटक म्हणून आवळ्याचा वापर होतो. हेअर मास्क मध्ये किंवा हेअर वॉश साठी सुद्धा आवळा काठीचा वापर करता येतो. पण पोटातून घ्यायचा असेल आवळा तर कशा कशा पद्धतीने घेता येईल याविषयी मी एक विशेष व्हिडिओ केला अख्खा, तो आवर्जून बघा. पण आवळा तुमच्या आहारात असू द्या, विशेषतः डोंगरी आवळा, म्हणजेच राय आवळा, छोटा नाही तर मोठा डोंगरी आवळा. मग तुम्ही आवळा तसाच्या तसा खाऊ शकता, काप करून खाऊ शकता, किसून खाऊ शकता, मोरावळा खाऊ शकता जेव्हा सीझन नाहीये तेव्हा, किंवा आवळा कँडी स्वरूपात. पण आवळा तुमच्या केसांच्या आरोग्यासाठी, म्हणजेच केस काळे राहावे यासाठी, गळू नये यासाठी, अशा वेगवेगळ्या पद्धतीने अत्यंत उपयोगी आहे. नंबर 9, सुका मेवा, आणि त्यातही विशेष करून जर्दाळू किंवा एप्रिकॉट. म्हणजे सुका अंजीर, काळ्या मनुका हे तुमच्या आरोग्यासाठी उत्तम आहेतच, पण केसांच्या आरोग्याचा विचार कराल तर विशेष करून जर्दाळू म्हणजेच ड्राय एप्रिकॉट अत्यंत उपयोगी ठरतो, आणि तो भिजवून खावा. सुकामेवा कसा खावा, कोणी खावा, किती खावा ह्याविषयी एक डिटेल व्हिडिओ आहे, तो आवर्जून ऐका. पण ज्यांना केस लवकर गळतायत किंवा त्याला स्ट्रेंथ नाही असं वाटतंय, त्यांनी आवर्जून दररोज रात्री एक जर्दाळू भिजवून दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा गर खावा जाऊन, त्याच्यातलं आतली जी बी आहे तो बी फोडून त्यातला बदाम खावा, आणि जे भिजवलेलं पाणी आहे ते सुद्धा प्या, नक्की फायदा दिसतो. नंबर 10, कांदा. आपल्यापैकी अनेकांना आता कांद्याचं महत्व कळायला लागलंय. ऑनियन ऑइल असेल, ऑनियन मास्क असेल, हेअर मास्क मध्ये अगदी भरपूर प्रमाणात सध्या वापरला जातो. पूर्वीपासून आपल्याला माहिती आहे की कांदा पटकन वाढतो आणि उंची वाढण्यासाठी सुद्धा त्याचा फायदा होताना दिसतोच, पण हेअर ग्रोथसाठी विशेष करून कांदा इंटरनली आणि एक्सटर्नली उपयोगी आहे. मग केश तेलांमध्ये हल्ली कांद्याचा, म्हणजे ऑनियन ऑइलचा वापर केला जातो, आणि त्याच पद्धतीने हेअर मास्क मध्ये, म्हणजे कांदा वाटून केसाच्या मुळाशी लावला जातो. पण पोटातून घेताना मी आवर्जून सांगेन, कच्चा कांदा सुद्धा वापरा, कधी तुम्ही परतून घेतलेला कांदा सुद्धा वापरा, कांद्याची पात वापरा. सो वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही कांदा इंटरनली एक्सटर्नली वापरून हेअर ग्रोथसाठी नक्कीच तो उपयोगी ठरेल. केसांचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी बाह्योपचार काय करायचे, तेल कुठलं लावायचं, कसं लावायचं, हेअर मास्क बद्दल किंवा इतर अनेक बाह्योपचारांबद्दल येणाऱ्या पुढच्या भागांमध्ये बघूया. पण हे 10 पदार्थ तुमच्या आहारात नक्की इन्क्लूड करा आणि तुमचे केस उत्तम राहतील याची काळजी घ्या. स्टे सेफ अँड स्टे फिट विथ डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक.